सलमी मैदानामध्ये विजय स्पोर्ट्स खानपूर संघाकडून रमाकांत वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक बॅकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू. माझं कासने या संघाने दोन सामने, गोव्या संघाने देखील दोन सामने जिंकले आहेत. चंदू चंदूने चंदू आपण जो एखाद्याने झेल पकडला होता त्या झेलासाठी नक्कीच पारितोषिक आलेले, 100 रुपयाचं पारितोषिक शरद दादा भोईर साहेबांवर करून आलेले आहे. तर चंदू आपण जो झेल पकडला त्या झेलानेच खरं तर मॅच आपण जिंकवतोय. तो कॅच नव्हता तर मॅच होता. एक हात का कमालाने म्हटलं होतं की आपला हात जगन्नाथ, आणि त्यांनी चंदू यांनी दाखवून देखील दिलेला आहे. तर शरद दादा भोईर साहेबांच्या शुभासते हे पारितोषिक बिलाला आपण कव्हर करायचं आहे. शरद दादा भोईर साहेबांच्या शुभासते कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खानपूर संघाचे 12 मॅन आमच्या समर्थन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावसंख्या 2 स्थिर आहे. चांगली गोलंदाजी रमाकांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. आलम कोणाला अर्णव बंडू पाटील आपण संपर्क साधायचा आहे. लेगबाचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या सिंगल ने वाढतं, धावपलीकर 3 वर पोहोचते. आजच्या दिवसामधील हा 7वा सामना आपण बघतोय, कालवार विरुद्ध खांडपे या दोन संघामध्ये. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय, स्ट्रायकर फलंदाज कैलास आणि नॉर्थ शेकला पंडित. पंडित आणि कैलास ही जोडी मैदानामध्ये. अर्णव आपण संपर्क साधायचा आहे. अर्णव बंडू पाटील आपण समलोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अर्णव उर्फ आलम, काय बात आहे, आलम बोलल्यानंतर तो आला आहे. आलम या नावाने फेमस आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे कैलास. पाहूया पंच पंडित. पंडित हा फलंदाज बाद झालाय, माफ करा, पहिला फलंदाज पंडित हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना ज्याने बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर आता मात्र विजेंद्र, अगदी सकाळीच नक्कीच ज्याचं आगमन झाल्याने खेळपट्टीचा भरपूर अभ्यास देखील त्याने केला असेल. त्याची खरी परीक्षा आता आहे, ज्या आपण उद्या परीक्षा असणार आहे. संतोष पाटील यांची सोनाले संघाकडून खेळताना संतोष पाटील देखील सकाळपासून इथे सज्ज झालेले आहेत. आणि आता मात्र कैलास मडवी के गोल्डन मॅन हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच या दोषांकडे पहिला फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज विजेंद्र. तर गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज बॅनन कट केल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये. या 2 धावांसाठी 2 धावने स्वतःच खातं उघडलंय फलंदाज विजेंद्र याने, आणि 2 धावने खानपूर संघाची धावसंख्या वाढते, धावपलीकर 7 वर पोहोचते. आपण सामना पाहतो विजय स्पोर्ट्स खानपूर विरुद्ध कालिका माता कालवार या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस आहे, दयानंद दुसरं षटक चालतोय कालिका माता कालवार या संघाकडून. कुठल्या प्रकारची धाव इथे नाही, या धावसंख्या स्थिर, धावपलीकर 7 धावा.
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक मार्गच ते राहत मूर्धष्टम दयानंद. इथे मग कट केल्या चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होते या बॅकवर्ड पार्ट रिझन मध्ये हे आपण पाहू शकता. आणि हे चित्र पावसाळी क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळते. धावची लयलूट करताना फलंदाज पावसाळी क्रिकेटची मजा लुटताना तब्बल चार धावा धावून पळून पूर्ण केलेल्या आहेत. आणि हे चार धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 वर पोहोचते. 11 धावा. भिनार संघाचं देखील इथे आगमन झालं आणि भिनार संघाचं देखील या स्पर्धेमध्ये क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेले संघ नाही का भिनार संघ आहे पण टॉस साठी या गावदेव वेले बालाशेट प्रतिष्ठान भिनार नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही संघ नाही का रिपोर्ट करायचा आहे. बॅटिंग बनवले ना धावसंख्या 13. दुसरं षटक मार्ग असते दयानंद दुसरं षटकात आलतोय. विजय स्पोर्ट्स कानपे विपक्ष कालिकामध्ये कालवार या दोन संघामधील हा सामना सुरू आहे. यायला मात्र एकाच ऍक्शन मध्ये हा फटका केलेला आहे. पिकअप शॉट फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगल ने वाढलेल्या धावपेलकर 14 धावा. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 7 सरासरी प्रत्येक षटकामागे धावा विजय स्पोर्ट्स कानपे संघाच्या धावपळ झलकल्या गेलेल्या त्या 14 धावा. आज बिग ऍपसेट अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पराभूत झाला होता. मोठं लक्ष दिलं गेलं होतं मात्र अमोर स्पोर्ट्स खासने संघाने ते लक्ष सहजरित्या पूर्ण केलं होतं. नारायण सर आणि विजयाचा शिल्पकार नारायण सर ठरले होते. नारायण सर एन्जॉय करताना, नारायण सर एन्जॉय करताना देखील आपण पाहतोय. नारायण सर सध्या एन्जॉय करताना जणू काही सध्या विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये सुरू आहे. न्यूयॉर्क इथे ग्राउंड ज्याप्रमाणे प्रेक्षक एन्जॉय करतात त्याप्रमाणे नारायण सर देखील ही स्पर्धा एन्जॉय करताना. योगेश शेवटचं षटक आता जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. इथे मात्र चांगला फटका मात्र इथे दुर्दैव आपण पाहतोय. चेंडू अडला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. ऑस्ट्रेलियामध्ये पाणी साचलं गेलेलं आणि त्याचा नक्कीच फायदा शतरक्षण करणारा संघाला मिळतोय. धावसंख्या 16. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील पुढील चेंडू पूर्णपणे मदार आता विजेंद्र याच्यावर असणार आहे. विजेंद्र जो सर्वांच्या अगोदर खर तर इथे दाखल झाला होता तो सध्या स्ट्रायकर इंड ला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू आत खोदून काढलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावाने धावफलक हलता ठेवलेला आहे विजेंद्र फलंदाजाने आणि धावसंख्या 2 ने 18 वर पोहोचते. वन शॉटचा इशारा येतोय पंचाकडनं. येस फक्त एकच धाव. दोरकना त्याची 30 नजर आहे. अगदी मोरासारखे कान आहेत आणि घारी सारखी नजर आहे. बाबा फक्त एकच धाव. धावसंख्या 18 धावा.
अजूनही षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वेले विपक्ष बालासाहेब प्रतिष्ठान बिनार दोन्ही संघ संघनायक आपण जर आला असाल तर टॉस साठी संघनायकाने कॅप्टनने संपर्क साधायचा आहे आणि त्या सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. आपण वेले संदर्भात सहकार्य करायचं वेले संघनायक आणि बिनार संघनायक टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे कारण शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटचं षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. धावा विजय स्पोर्ट्स खानपुर संघ ज्या तिसरं षटक मार्गस्थ असताना धावपळीवर पाहायला मिळत आहेत. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय या टॉस साठी. आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. गावदेव वेले संघ नाईक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. धावसंख्या धावपळ 18 धावा शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. यायलो माता अतिशय दिशा चेंडू पंचांचा इशारा वाईट येतोय अव्वान त्या वाईट चेंडूपणे धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या 19. आपण सामना पाहतो विजय स्पोर्ट्स खानपे विरुद्ध कालिका माता कालवार या दोन संघामध्ये. न्यू बॅटर मिलिन इथे मात्र पेट होतो इष्टरक्षक तोपर्यंत एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले एका धावीने संघाचे धाव फलक पोहोचतोय तो 20 वर. गावदेव वेले संघाचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गुरु थले वेलकम आणि त्यांच्या समेत देवीदास मात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि हा चौकार 4 धावा धावसंख्येमध्ये 4 ने फरक पडतोय धावसंख्या 4 ने वाढून होती ती खानपे संघाची 24 वर पोचते. तर निर्धारित 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना विजय स्पोर्ट्स खानपे संघाने धावपळीकडे 10 धावा जोडल्या त्या 24 आणि 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कालिकामध्ये कालवार संघासमोर. तर टॉस केला जाईल आणि टॉस साठी मी विनंती करेन जितू पाटील यांना की आपण आपल्या सुभाषला हा टॉस करायचा आहे. खेळणारे संघ गावदेव वेल आणि बालासाहेब प्रतिष्ठान बिनार आणि जितू पाटील साहेबांचे सुभाषते हा टॉस केला जाईल. जितू पाटील साहेबांचे सुभाषते हा टॉस केला जातोय हे आपण पाहू शकता. टॉस केला गेलेला आणि टॉस जिंकलेला आहे तो बिनार संघाच्या संघनायकाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वेल विरुद्ध बालासाहेब प्रतिष्ठान बिनार. नुकताच टॉस संपन्न झालेला आहे ज्यामध्ये टॉस बिनार संघाने जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेव वेल संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे.
लकी ड्रॉ केला जातोय. कासनी संघाचा प्रतिनिधी, गोवे संघाचा प्रतिनिधी आणि कालवार खानपे वेले पिनार संघाचे प्रतिनिधी. आपण लकी ड्रॉ साठी सज्ज राहायचंय. विजय संघ असे नाम निर्देशन कालवार खानपे वेले पिनार या संघांच्या चिठ्ठीचं केलेलं आहे. त्यानंतर कासने एक चिठ्ठी असणार आहे गोवे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ शेवटचा सामना खेळण्यासाठी क्वालिफाय होईल. कासने गोवे आणि त्यानंतर विजयी या संघाच्या चिठ्ठीमध्ये कालवार खानपे वेले भिनार या चार संघाचा समावेश असणार आहे. म्हणजे दोघे जण खेळतील मला आमचीच करा. तर पाहूया कुठल्या संघाचं नशीब इथे संघाला साथ देते. चिठ्ठी काढली जाते चिमुकल्याच्या सुभाष ते घेतले. तर मधली चिठ्ठी काढलेली आहे. भाऊया मधली चिठ्ठी कुठली इथे कासने नाना गोंदली क्या बात है. नाना नाना को ना पसंद नाही. कासने संघ शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. अभिनंदन नाना गोंदले. अभिनंदन भगवान भोईर. अभिनंदन नारायण सर आणि स्पेशल अभिनंदन नाना गोंदले. नाना गोंदले म्हटलं तर फार माऊस आमच्या नजरेसमोर येतोय. ती फार माऊची आठवण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. जे नक्कीच सोय फार्म हाऊस वर नाना कुंडली यांनी केली होती. तर शतरक्षण सजवायचं आहे. कालिकामध्ये कालवार 25 लक्षाचं आव्हान इथे आहे आणि कालवार संघ या लक्षाचं पाठला करण्यासाठी सज्ज होतोय. आव्हान येते 25 धावांचं सामना आपण पाहतोय विजय स्पोर्ट्स खानपे विरुद्ध कालिका माता कालवार या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वेल विरुद्ध बालाशेट प्रतिष्ठान भिनार या दोन संघामध्ये. वेलेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हरीश भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम हरीशजी भोईर साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेव वेले संघ आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि वेले ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हरीश भोईर साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर खेळ सुरू करायचा आहे पंच. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे.
खेळ सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा वारंवार आपल्याला सूचित केलं जात आहे, खेळ सुरू करायचा आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये कैलास नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेलक पंचाच्या भूमिकेमध्ये द्वारकनाथ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. भले यांच्याकडून देखील शरद भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण गावदेव वेले संघाकडून शरद दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये, तर कैलास गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित कदाचित 40+ मध्ये एक वजनी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्याचं वजन जास्ती त्याचं बक्षीस मोठ. कदाचित ते चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि कदाचित ते चित्र या स्पर्धेच्या निमित्ताने देखील पाहायला मिळू शकते. मैदानामध्ये किशोर आणि नितीन धावसंख्या 2. फक्त एक धाव, सॉरी, कालिंगामध्ये कालवड संघ 25 लक्षाचा पाठलाग करत आहे. पहिला फलंदाज कालवड संघाचा बाद होऊन फॅल मध्ये परतताना आपण पाहतोय. थोडीशी डलमिलीत सुरुवात पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालेली आहे कालवड संघाची. न्यू बॅटर आता मात्र योगेश वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी गेलेला आहे. कैलास फ्रंट लाईन गोलंदाज वैती पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय विजय स्पोर्ट्स खांडफे या संघाकडून. कैलास राईट आर्म अर्ध स्टंप मारा करताना बॅकफुटला जाऊन चेंडूला टोळलेला मेडिकल क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केलं जाईल तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून होते ती या धावपलकावर 3 धावा. विनोद शेंडे तिथे क्षेत्ररक्षक होते. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं होतं आणि जिथे एक धाव होते तिथे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. येथे या पॉईंटच्या वरून चेंडू टोळलेला आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावपलकावर कालवड संघाची 5 वर पोहोचते. 25 लक्षाचा पाठलाग कालिगामध्ये कालवड संघ करतोय. पॉइंटचा खेळण्याचा प्रयत्न होता. इस्टेशन मागे चेंडू जोपर्यंत अडवला जातोय पंचांचा वायरचा देखील इशारा येतोय.
वन प्लस वन असं म्हणजे दोन धावा आणि या दोन धावीने धावफलक मध्ये बदल. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा दोन धाव पूर्ण. चांगली रनिंग भेटत विकेट या दोन फलंदाजांना मध्ये पाहायला मिळते. कालिकामध्ये कालवर संघाची धाव संख्या दोन धावेने पोहोचते ते 9 वर. आव्हान येते 25 धावांचा. 25 या लक्ष्याचा पाठलाग का कालिकामध्ये कालवर संघ करतोय. सिंगल रन्स कम्प्लीट आणि सिंगल वर समाधान मानावं लागेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. कैलास पहिले षटक चालतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. तर निर्धाचून षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकात समाप्त झाला. पहिल्या षटकात समाप्तीनंतर कालवड संघाची धाव संख्या 25 या लक्ष्याचा पाठला करताना धाव फलक 10 धावा. अजून 5 सामने आहेत का? तुम्ही जरा नसेल जमत ये का इकडे धोक्या. आम्ही पण बोललो धावसंख्या 10 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये इथून 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरे षटक मोहन भोईर हाताळण्यासाठी आलेले आहेत. रेग्युलर क्रिकेटचा देखील टांडगा अनुभव मोहन भोईर याच्याकडे. पाहूया आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला करून देतोय का. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे. इथे चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका बॅकवर्ड स्कोरिंग रिझन मध्ये. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. ओव्हर थ्रो आणि परिणामस्वरूप 2-3 धाव पूर्ण. 3 धावीने संघाची धाव संख्या 13. 25 या लक्ष्याचा पाठलाग का कालिका माता कालवड संघ करतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते धावफलकावर. कालवड संघाची पाहायला मिळते ती 17 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. समीकरण कालवड संघासाठी आता मात्र सोपं झालेलं आहे. चेंडूला फाईन लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार.
चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार योगेशच्या बॅट मधून, आणि चौकाराने धावसंख्या देखील येतोय आकार, धावसंख्या पोहोचते 21 वर, आणि फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे कालिका कालवड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. किल्ल्या चेंडूला सिंगल रन्स कम्प्लीट आणि सिंगल वर समाधानी दोन्ही फलंदाज. धावसंख्या डबल टू 22 धावा. इनमिन 3 धावेने दूर कालिका माता कालवड संघ विजयापासून. 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सिंगल रन्स कम्प्लीट, तर षटकाची देखील समाप्ती, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती अंती कालिका माते कालवड संघाची धावसंख्या धावपलीकावर 23 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता कालिका माता कालवड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे कालवड संघाला विजयासाठी. स्कोर लेवल केवळ 1 धावीची आवश्यकता आहे विजयाच्या उंबाट्यावर कालिका माता कालवड संघ. 24 धावसंख्या, 25 लक्ष होतं कालिका माता कालवड या संघासमोर, आणि आता मात्र त्या लक्ष्याच्या समीप हा संघ येऊन ठेपलेला आहे. प्लॅन मिस, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. 4 चेंडू आणि केवळ 1 धावीची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेला आहे कालिका माता कालवड संघाने. अभिनंदन कालवड आणि हार्ड लक खांडपे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया, आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या गुणदाजाने पहिलं षटक आतलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, तो रमाकांत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. रमाकांत इज मॅन ऑफ द मॅच. तर हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जात आहे, आपण पाहू शकता. वामन ठाकरे यांच्या सुभाष हे पारितोषिक दिलं गेलेलं आहे. वेल प्लेड, वेल बॉलिंग.